असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, कोणतीही व्यक्ती शरीराने अधू असत नाही, पण ती मनाने जर अधू झाली तर ती कायमचीच अधू झाली। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। अरुणिमा सिन्हा नावाची मुलगी UP मधून आली होती। काही लोकांनी तिला ट्रेनमधून धक्का दिला, रेल्वे रुळावरती पडली, पायावरून ट्रेन गेली, संपूर्ण रात्र ती तिथंच पडून राहिली, तिला वाचवायला कोणीच नाही आलं। त्या एका रात्रीमध्ये कितीतरी रेल्वे त्याच पटरीवरून धावल्या, पण तिला वाचवायला मात्र कोणीच नाही आलं। सकाळी मात्र तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, दिल्ली हॉस्पिटलमध्ये। तिच्या पाठीमध्ये मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले होते, पायानं तर ती कायमचीच अधू झाली होती, संपूर्ण जीवन तिला कृत्रिम पायाचा सहारा घेऊन चालावं लागणार होतं। पण तिचं मन मात्र खंबीर होतं। ती म्हणाली, देवा तू मला वाचवलं आहेस तर नक्कीच इतिहास रचण्यासाठीच, आता तर मी एव्हरेस्ट सर करणार आहे। बचेंद्री पालजवळ ती गेली, तिच्याजवळ तिनं ही इच्छा व्यक्त केली। ती म्हणाली, इतकी मोठी इच्छा तू बाळगलीयस, इथंच तू यश मिळवलंस, आणि तुम्हाला माहिती आहे तिनं खरंच एव्हरेस्टच नाही तर इतर सर्व उंच ठिकाणी पण बघता बघता पार केली। तिला सरकारनं पद्मश्री अवॉर्डनं सन्मानित केलं। म्हणूनच म्हणतात, तुमचं मन घट्ट असेल, स्ट्रॉंग असेल तर सगळं शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही। तुमचंच मन तुम्हाला ब्रेक पण करू शकतं, तुमचंच मन तुम्हाला मेक पण करू शकतं। यू कॅन हॅव अ होपलेस एंड ऑर यू कॅन हॅव एंडलेस होप, चॉईस तुमची आहे। म्हणूनच आपल्या मनाला स्ट्रॉंग बनवा, आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही युट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका माल कार्यक्रम।